गावामध्ये कोणाला भी कळत नाही मी काय बोलतोय ते. जा तू इथं कर काढ. ऐक काय माझा नाही शेण काढायचं सुद्धा. अरे असं तुला कोण बघत नाही तेव्हा कोण बघणार आहे. माझा कोणी मित्र नाही. तुझ्या संगत लय भारी वाटत. मामा आज नाव काय आहे. इडक. लय गोड नाव आहे. नमस्कार मित्रांनो, लर्निंग किडा या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण कोणत्याही गाण्याचा रिव्ह्यू करणार नाही आहोत, तर आपण एका नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत, जो की डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे, म्हणजे आलेलाच आहे. कारण की मी आज व्हिडिओ थोडी लेट अपलोड केली, ही पिक्चर येऊन एक महिना झालेला आहे. तर मित्रांनो, या मराठी चित्रपटाचे नाव आहे इडक. ही एका बकऱ्याची व एका माणसाच्या मैत्रीची गोष्ट आहे. तर मित्रांनो, चला पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया या पिक्चरचे डायरेक्टर, निर्माते व ऍक्टर्स कोण आहेत. तर चला आजच्या या नवीन झणझणीत व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अशोक सराफ व उषा उजगावकर यांच्या जुन्या मराठी गाण्याचा रिव्हिजिटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर लिंक आली असेल, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण चित्रपटाची माहिती घेणार होतो. त्या चित्रपटाचं नाव आहे इडक. या चित्रपटात तुम्हाला एका गावठी तरुणाची एका बकऱ्याशी झालेली मैत्री दाखवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या चित्रपटाचे निर्माते आहेत दीपक गावडे. व मित्रांनो, या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर आहेत पंकज पाडगीन. मित्रांनो, या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत शरद केळकर आणि कृती केळकर. स्क्रीन प्ले केलेला आहे दीपक गावडे, हृदयनाथ जाधव, दीपक भावे हे तुम्हाला या चित्रपटात दिसण्यात येतील. व मित्रांनो, त्यासोबत या चित्रपटाच्या कास्ट मध्ये संदीप पाठक, उषा नाईक, किशोर कदम हे देखील तुम्हाला या चित्रपटात पाहावयास येतील. तर मित्रांनो, या ट्रेलर वरून या चित्रपटाची शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर त्याआधी तुम्हाला सांगतो, हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी G5 या ॲपवर रिलीज करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या चित्रपटाची काही अशी स्टोरी आहे की एका गावातल्या मुलाला त्यांचे गावकरी कोणीही ओळख दाखवत नाहीत व जास्त आदर देत नाहीत, त्याचा सतत तिरस्कार करत असतात. व त्याच्या आईला असे वाटते की त्यांनी एक बकरी पाळावी, त्याच्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे चेंज होऊन जाईल. तर मित्रांनो, अशीच काहीतरी स्टोरी आहे. व त्या मुलाची त्या बकऱ्याशी झालेली मैत्री व त्या बकऱ्यामुळे त्याचा एकटेपणा दूर होतो, अशी काही स्टोरी या चित्रपटात दाखवली आहे. तर मित्रांनो, एवढीच होती आजची व्हिडिओ. म्हटलं, नवीन चित्रपट मराठीत येत आहे, त्याची तुम्हाला माहिती पोहोचवावी. व मित्रांनो, असेच गाण्यांचे रिव्ह्यू व ट्रेलरचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन ठेवू शकता. कारण मित्रांनो, मराठी चित्रपट व मराठी गाण्यांचे रिव्ह्यूच्या व्हिडिओ खूप कमी लोकच बनवतात, नाही तर बनवतच नाहीत. पण आपण त्याची ट्रायल करत आहे व मराठी चित्रपट व मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचे काम मी करत आहे. जर तुम्हाला माझे काम आवडत असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा. धन्यवाद. मिळूया एका नवीन आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.